ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लक्ष्मण पारसे यांची आम आदमी पार्टी इचलकरंजी शहर उपाध्यक्षपदी निवड। अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे सदस्य लक्ष्मण पारसे यांची सोमवार दिनांक 3 एप्रिल रोजी आम आदमी पार्टी इचलकरंजी शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। निवडीचे पत्र आम आदमी पार्टीचे कोल्हापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील व इचलकरंजी शहराध्यक्ष प्रकाश सुतार यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी लक्ष्मण पारसे यांना इचलकरंजी शहर कमिटीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। कोल्हापूर जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी लक्ष्मण पारसे यांची सामाजिक कार्याची दखल घेऊन इचलकरंजी शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचं सांगितलं व येणाऱ्या काळात इचलकरंजी शहरात आम आदमी पार्टी जोमाने काम करत राहील व नागरी समस्या निवारण करण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष जावेद मुल्ला, शहर सचिव वसंत कोरवी, शहर खजिनदार रावसो पाटील, शमशुद्दीन मकानदार, लता हेगडे, नारायण पारसे, बाबूराव कारंडे, अब्दुल बस्ताडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महानकरे न्यूज साठी इजाज खान पठाण, इचलकरंजी।